नमस्कार आणि ओगार तुमका. प्रुडंट मिडियाच्या सत्याग्रहाच्या कार्यावळीतली ही महत्वाची कार्यावळ आज सावन सुरू जाता. मतदार राजा विधानसभेची वेचणूक जातली 3 मार्चाक आणि ताजे पहिली आयच्यान आम्ही सुरू करतात ही लाईव्ह कार्यावळ. आम्ही आता वतात सरळ मतदार संघांनी. हांगच्यान पणजेच्या स्टुडिओतल्यान मतदार संघात वतले. ताजे पहिली मतदार संघातले 4 मानेस्त आम्ही आपयल्यात, तेही आमच्या वांगडा चर्चे करतले आणि मागीर लोकही फोन करतले. आज आम्ही पहिली खेपे घेतात ती मतदारसंघ 2 उत्तरेतले पेडणे आणि मांद्रे. जे पहिली पेडणे मांद्रे आणि धारगळ आशिले, आता पेंडे आणि मांद्रे अशा 2 मतदारसंघ झाले असतात. आणि या 2 मतदारसंघाची खेपे पहिली हांगा वेचणूक जातली 3-2 करून. ताचे खातीर हांगा आमचे कडेन मानेस्त आसात. तातूंतले पहिले मानेस्त आसात जे पीटर आल्वारीस मेमोरियल हायस्कूल आसा मोर्जे, ताचे हेडमास्टर जावन आसात. त्या बरोबर गोंयच्या शालांत मंडळाच्या बोर्डाचेरी आसात ते दयानंद मांद्रेकार. दुसरे आमचे कडेन आसात ते म्हणजे खास करून पेडणेच्या मतदारसंघातले आणि आंबेडकरी चळवळ जी आसा तातूंत भितरले एक खडेगांग कार्यकर्ते चंद्रकांत जाधव. दुसरे आमचे कडेन हांगा आसात ते म्हणजे एक पत्रकार खडेगांग पेडणेचे पण पणजे भितर काम करतात. आणि त्याच बरोबर पेडणेच्या मांद्रे गांवांतले खास करून कितल्याशाच थंयच्या सामाजीक चळवळींनी वावर करतात ते किशोर शेट मांद्रेकार. आणि त्याचबरोबर सध्याक पेडणे भितर जो बोवाळ चल्ला, एका डेप्युटी कलेक्टरान काय अपशब्द वापरले पेडणेकारा खातीर आणि ताजेर जो पळय बोवाळ चालला आणि तातूंतल्यान जी पेडणेकार स्वाभिमानी ही संघटना जाल्या, त्या संघटनेचे निमंत्रक आणि गोंयचे एक ज्येष्ठ क्रीडा शिक्षक म्हणून तांकां वळखतात. आणि त्याचबरोबर पेडणेतले एक सामाजिक वावुरपी देवेंद्र प्रभुदेसाय. तुमकां चाराकय आमच्या चारी जाणां आमच्या स्टुडिओ भितर येवकार. ही कार्यावळ हांव आणि एक फाट सांगता लोकां खातीर की पयलीं आमी थोडी भितर हांगा चर्चा करतले. त्याचबरोबर पेडणेच्या कांय लोकांक मेळून आमच्या पेडणेचे रिपोर्टर विनोद मेथर आसात, तांणी एक लोकांचे बायट्स घेतिल्ले आसात, तेही प्रश्नाचेर आमी चर्चे करतले. आणि मागीर ही कार्यावळ आमी तुमचे खातीर ओपन करतले, जंय तुमी फोनाचेर हांगा प्रश्न विचारपाक शकतात आणि त्या प्रश्नाचेर आम्ही चर्चे करतले. लक्षात दवरात, आयच्या ह्या कार्यावळी भितर एकूय उमेदवार ना. आमी उमेदवारांचेर चर्चा करचे नात, आमी पक्षांचेर चर्चा करचे नात, पूण पेडणेचे जे मुळावे प्रश्न आसात, जे सगळे उमेदवार येऊन सांगतात आम्ही सोडयतले, त्या प्रश्नाचेर चर्चे करतले. तुमचे प्रश्न फोना वयल्यान बसून जे येतात ते समस्येच्या संदर्भातल्यान येऊ दी, खंयच्या पक्षाचेर वा उमेदवाराचेर आयिल्ले प्रश्न आम्ही घेवचे नात. पयली आम्ही हांगा सुरवात करया. दयानंद, आम्ही तुजे कडल्यान सुरवात करया. आमकां जे असो थोडके भितर एक पेडणे, एक मिनटां भितर पेडणेचो प्रश्न जे आसा ते कशी, म्हणजे पेडणे कडेन तुम्ही पळयतात कशे तरेन, तूं कशे तरेन पळयतात? गोंय स्वतंत्र जाल्यार 50 वर्सां पुराय जाताय आणि आमकां, आमी पेडण्यांसून जेन्ना भायर सरता तेन्ना आमकां खूप लज अशी दिसता, कारण आमी सुदरोंक नसलेल्या विभागांसून आमी येयल्या अशे आमकां आमचे लोक आमची टिंगल वगैरे करतात. आणि ही गोष्ट खरी आसा. आज मतदार राजा ह्या कार्यक्रमान आज आमकां पेडणेकारांक एक संधी प्रुडन मिडियान प्राप्त करून दिल्ली आसा. त्या बद्दल आदी पयली हांव प्रुडन मिडियाचे आभार मानता. आणि आज म्हाका खरोखरच बरें दिसता की आज आमकां एक संधी मेळ्ळ्या की पेडणे तालुक्यान जे प्रस्न आसात विकासाच्या संदर्भात ते आमकां हांगा मांडूंक मेळटले, ते पेडण्यांतल्या मतदाराक कळटले आणि येणाऱ्या निवडणुकीन त्याचो निश्चितच पेडणेकारांक फायदो जातलो. चंद्रकांत, पेडणेच्या प्रश्नाकडे तू कशे तरेन पळयता? म्हणजे ही परिस्थिती पेडण्या भितर आसा जशे तरेन ताणें सांगली तशें आसा काय ना, आणि आसा जाल्यार कित्या खातीर, कशें कितें दिसता तुका? पेडणे एक म्हणजे मतदार विकासासाठी जे हें जाय, कमिटमेंटपणां जाय किंवां त्याच्यासाठी करपाची एक इच्छाशक्ती लागता, तीच खंय तरी पेडण्याच्या मतदारसंघाच्या बाबतीत, दोनूय मतदारसंघाच्या बाबतीत ती कमी दिसता. जर इच्छाशक्ती जर असल्या जाल्यार इच्छाशक्तीच्या जोरावर ते पेडण्यात कितीही विकास जाऊ शकता, आणि तो विकास न झालेल्या कारणान ह्याचे एक अभाव दिसता, ते जावपाक जाय असे पेडण्याच्या बाबतीत माझे स्पष्ट मत आहे. किशोर, तू एक पत्रकार मांद्र्या भितर वावुरता, पूण पणजे भितर येऊन बसून पणजे भितरल्यान सगळे गोंय पळयता आणि त्या सगळ्या गोंया भितर जी वेगवेगळे तालुके आसात तातूंत भितर पेडणे खंय बसता? म्हाका दिसता पेडणे मतदारसंघ, म्हणजे पेडणे तालुक्याचो जर विचार केलो जाल्यार मांद्रे आणि पेडणे, पयलीचो धारगळ आता गेलो, दोनूच मतदारसंघ. पण पेडणे तालुक्यातले जे आमदार आता पर्यंत झाले, म्हणजे 50 वर्षांचो काळ झालो, आम्ही बघला की प्रत्येक वेळा जो तो जो आमदार निवडून येता तो पयली विकासाकडे कॉन्सन्ट्रेट न करता आपले फुडची जी टर्म कशी शाबूत रावंक शकता, म्हणजे आपण परत कसं येऊ शकता हेजेरच जास्त जास्त भर देऊन तो आपले कार्यक्रम राबयता, लोकांचे कार्यक्रम चडशे राबयना. त्यामुळे असे झाला की तालुक्यातले बरेचसे मेजर प्रश्न, आरोग्याचा म्हणा, पर्यावरणाचा प्रश्न म्हणा किंवा रोजगाराचे प्रश्न,
हे खूप लोकांक भेटसयता सद्दां आणि ह्यो सगळ्याकच जवळजवळ असा पण पेडण्यान आमकां ह्याचो खूप प्रॉब्लेम झाला तो हेका लागून. देवेंद्र तूं कशे तरेन पळयता शिवोली भितर शिकयता आणि पेडण्या भितर रावता पणजी भितर वा गोंयभर भोंवला सगळी कडेन पावला कशे तरेन पळयता. पेडणे पयलींच पळोवंक गेल्यार आमचो एक सुंदर असो हो भाग सोबीत सुंदर वाठार पण प्रत्येक जो पॉलिटिकल लिडर आणि जे खास करून मंत्री आमदार जाऊन गेले तांच्यांनी खंतरी अफूची गोळी दिल्या बरी प्रत्येकाक असे मनात ठासयलं की आम्ही खंतरी अनडेव्हलप मागास पेडणे म्हणजे सगळे मागास आणि ही मनस्थिती आम्ही अशी तयार करून घेतल्या ही खंतरी आम्ही झिटकारूंक जाय आणि विकासाचो मार्ग सोदपा खातीर आम्ही येणारे विधानसभा इलेक्शनात प्रत्येक आमदाराक आमची आमचो एक कार्यक्रम असूक जाय अशी म्हाका दिसता. अरे वा खूप सुंदर झालं आमचे कार्यक्रम असपाचे हांगा लोकांचे प्रश्न असतात हांगा आमच्या विनोद मेथरान काय लोकांक मेळून प्रश्न घेतिल्ले असतात त्यातलो पहिलो आम्ही प्रश्न पळोवया तो ताणें धाडला अर्जुन गवंडीचो असा तो प्रश्न आम्ही पळोवया आणि त्या प्रश्नाचेर आम्ही मागीर चर्चा करूया. आमच्या ह्या धर्तीन एक येणारे हॉस्पिटल हे संबंध पेडणे तालुक्याचे हॉस्पिटल असे सुद्धा म्हटल्या वावगे ठरचे ना आणि त्याच्या उपरांत एक उपक जे त्याच्या दंडर असे हॉस्पिटल आहात ते कासारवडणे आहात जे आताच्या पेडणे मतदारसंघात पडतात आणि हे आमचे तुयेचे हॉस्पिटल आहे तालुको हॉस्पिटल असे आम्ही म्हटले सुद्धा वावगे ठरचे ना त्या तितकी हे आरोग्य संचालनान देऊक ना तरी पण हे तालुको हॉस्पिटल आहात थंयसर त्या हॉस्पिटलाची दैननीय अशी व्यवस्था आम्ही वेळोवेळी आंदोलनं केली आमच्या काही इतर बिगर सरकारी संस्थेने आंदोलनं केली कोणी कोणी आपल्या पक्षाच्या अंतर्गतही अशी आंदोलनं केली पण त्याचं जसं जाऊन जाऊ तसं आरोग्य संचालनालयाचे तर कायच परिणाम झाले. किती दिसतं तुमकां पेडण्या भीतर एक कासवरण्या एक तुया भीतर असं म्हणतात पण काय एक म्हणजे असे असा की आम्ही ह्याच्या पहिली मांद्रेसून संस्थांनी बी आंदोलनं करतले हेल्थ सर्विस बरी जाय आणि एक म्हणजे पेडण्याचे जे तुयान जे असा हे आमचे प्रमुख आरोग्य केंद्र असले पण नंतर केंद्र सरकारचा नियम आरोग्य खात्याच्या अंडर 1,00,000 पॉप्युलेशन नसल्यामुळे ते इंटिग्रेटेड हेल्थ सेंटर झाले PHC दर्जो गेलो त्यामुळे ऑटोमॅटिकली थंय धाडणारा स्टाफ कमी झाला डॉक्टर कमी झाला हे असतात पण सध्या ज्यो प्रायमरी नीड्स ज्यो असतात थंयसर हॉस्पिटलात डॉक्टर सारखे जाय नर्सीस जाय खाटी जाय औषधा जाय ह्यो मेळत ना जाय ते मिनिस्टर झाले आमदार झाले कोण लक्ष दिना त्यामुळे लोक खाजगी डॉक्टरांकडे वयता हॉस्पिटलाची असा फक्त थंय उरल्या बिल्डींग जर आज पळय जाल्यार सामकी पळोवपाची ना काय वेळार दुरुस्त्यो करता पण सेवा ना अशामुळे लोकांक फेस करचे पडटा लोकांक मागीर किती जाता म्हापशा वाच पणजे वाच खंय तरी प्रायव्हेटान वाच इतलोच आजार लोकांक आणि काय ना सर. एक म्हणजे विजय कामोलकार व पहिले आमदार निवडून येलो मांद्रेतल्यान आणि विजय कामोलकरान त्यांना हे मांडलेले की पेडण्यात हॉस्पिटल जावचे म्हणा आणि त्याच्यासाठी त्यांनी खटपट केले आणि त्याच वेळा ते हॉस्पिटल झाले पेडण्या पण त्याच्या उपरांत कितले तरी आमदार मिनिस्टर झाले पेडण्यात त्याच्यानंतर कितले तरी आमदार निवडून दिले म्हणजे सुरुवातीचं आमदार विजय कामोलकर त्यांना हॉस्पिटल करू शकता म्हणजे त्यांना भाऊसाहेब बांदोडकरच्या वेळा त्यांना हॉस्पिटल जाऊ शकता त्याच्यानंतरच्या आमदाराने किंवा झालेल्या मिनिस्टराने त्या हॉस्पिटलासाठी कोणीही किती केले ना आणि आज जसे यांच्याने सांगले मांद्रेकरांनी तशी आज त्या हॉस्पिटलाची खूप भयानक परिस्थिती असा काय वेळा थंयसर चादरी दाखयल्या थंयसले म्हणजे त्यातल्या सरपंचांनी त्या स्थानिक सरपंचांनी की ते कसे पिनलेले असतात आणखी किती असा ते हॉस्पिटलाचे हालात दाखयले पण ते त्याच्यासाठी आतापर्यंत बाकीकडे सगळ्याकडे हॉस्पिटल नवीन नवीन जातात पण हांगासर कायच झालं ना. ताणें विजय कामोलकर ह्या पहिल्या आमदाराचो उल्लेख केलो विजय कामोलकर आमदार झाले 1973 आणि 73 ते हॉस्पिटल ते स्थापन केले पण स्थापन केल्यानंतर थंयसर सुधारणा म्हटलं ती झालीच ना आणि पेडण्यात तालुक्याचो जो संबंध तालुक्याचो जो आरोग्य विषयक प्रश्न असलो तो तसोच उरलो आज अनेक थंय सोयी ना अनेक उदाहरणं अशी असत की जर एखादी बायल प्रसुती जावपाची असली जेव्हा आणि त्याला जर हॉस्पिटलात हाडूची असली तर अनेक बायलां गाडयेनूच त्यांची प्रसुती झालेली असा अशी भयानक परिस्थिती असा त्या हॉस्पिटलात मूलभूत गरजो ना थंय साधे रक्त तपासणीची सोय ना किंवा एक्सरे मशीन असा पण ते चलच ना आणि एक्सरे ऑपरेटरूच ना आता डॉक्टर ना नर्स ना हे खरे इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा सारखे मोडवून टेकलेले असा. सो बेसिकली तुम्ही सांगतात की पेडण्या भीतर जी आरोग्याची सुविधा असा जो भाऊसाहेब बांदोडकरा वेळ केलेलो अजून सुरू झाली ना त्यो जावपाची गरज असा आणि जो जो उमेदवार कोण येतो त्यांचे कडे उमेदवारांनी हजर करचे पडले मिनिमम एटलिस्ट टेक्निशियन्स थंय जरी असूक जाय आशिले प्रत्येक थोडीशी मशिनां असा पण टेक्निशियन नाशिल्ले साधे एक्सरे काढतलो जाल्यार एक्सरेचो टेक्निशियन ना थंय आणि अशी परिस्थिती असा की आज स्लॅब तो कोसळूच पडटा
पेशंटाचेर पडिल्लो असा उदाहरण पावसान सगळी हय कासारवड्याची तीच परिस्थिती असा कासारवड्या सुद्धा धड केना केना डॉक्टर हॉस्पिटल असा डॉक्टर ना. दुसरी दुर्दैवाची गजल गावांनी आज दोतर ना रातचे किती झाल्या भायरच वचपाक जाय. आणखी एक गजल म्हणजे पेडण्या स्थानिक कोणीही डॉक्टर जर सडावेक एक दोन डॉक्टर सोडले झाले कोणत डॉक्टर बरे मोठे डॉक्टर कोणत पेडण्या आधी एक रावणा ते सगळे राहतात एकतर ते म्हापसा राहतात म्हणजे दिसाचे पेडणे असतात आणि रातचे ते म्हापसा असतात. ज्वलंत प्रॉब्लेम असा आणि आरोग्य विषयक विकास पेडणे तालुक्यात अजिबात अजिबात झाला. सो त्या दृष्टीने दुसरा प्रश्न घेऊया. पीटर कार्दोज असतात खास करून तुमच्या कोस्टल एरियातले ते कितीतरी सांगा सोडतात. सियाजण म्हणजे आमचा एक व्हडलो प्रॉब्लेम. आम्ही कोस्टल बेल्टार रावपी सगळे लोक आम्ही हे आमचे ल्हान ल्हान धंदे जावं बँकेचे लोन घेऊन व आणी कोणालागी पैसे मागून व कोणाचे बापायचे पैसे असतात ते पैसे घेऊन आम्ही आमच्या भुरग्यांक किती ना किती आम्ही ल्हान ल्हान बिझनेस जावं शेकां रेस्टॉरंटां रूम्स हे रेडी करता आणि ते आमकां सपोर्ट गव्हर्मेंटान सपोर्ट करचे खातीर हे आमचे गव्हर्मेंट वयल्यान आमचे ते मोडपाची पासून खंयच्याच गव्हर्मेंटान आमकां सपोर्ट दिवंक ना सपोर्ट करूंक ना आनी आमच्या येवन हांगासर फॅक्ट कितें आसा ती तेचेर नदर मारूंक ना. तर हांव म्हणटलो आसलो इवन आमी हे हेच्या बाबतीन गोंयच्या गोवा गव्हर्नराक पासून हाडून हांगासर दाखयल्लें आसा आनी आमच्यो ज्यो पळय डिफिकल्टी आसा त्यो आमी एक्सप्लेन केल्ल्यो आसा.